नमस्कार, ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण भरलेलं वांगं म्हणजेच मसाला वांगी बनवणार आहोत. बनवायला खूप सोपे आहेत, चवीला खूप अप्रतिम असे लागतात, टेस्टी लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपण टोमॅटो आणि कांदा दोन्हीही वापरलेलं नाही आहे, तरीसुद्धा मस्त भरलेलं वांगं इथे बनवलेलं आहे. आणि यामध्ये कुठलंही मसाला वाटणसुद्धा आपण वापरलेलं नाही आहे. आणि हे भरलेलं वांगं जर तुम्ही माझ्या पद्धतीने बनवलं तर नक्कीच 2 चपात्या जास्त खाल असं हे भरलेलं वांगं आहे. आणि रेसिपी तुम्हाला जर माझी आवडली तर लाईक करायचे, शेअर करायचे, कमेंट करायची. आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचे. त्यासमोर घंटीचं जे चिन्ह आहे त्यावर क्लिक करायचे आणि ऑलवर क्लिक करून ठेवायचे, म्हणजे प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळेल. चला मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी पॅनमध्ये मी इथे 1 चमचाभर तेल घेतलं आहे. यामध्ये 5-6 खोबऱ्याचे काप घालायचे. खोबरं किसलेलं नसेल तरीसुद्धा असे काप घातले तरीसुद्धा वाटण छान होतं. आणि यामध्ये 1/2 इंच आल्याचा तुकडा, 4-5 किंवा 7-8 लसूणच्या पाकळ्या घालायच्या. किसलेलं खोबरं वापरलं तरीसुद्धा चालेल, तुमच्याकडे किसलेलं अवेलेबल असेल तर किसलेलं वापरा. 3 हिरव्या मिरच्या घातल्यात आणि कोथिंबीर 1 कपभर कोथिंबीर साधारण मी हातानेच तोडून घातली आहे. फ्रेश अशी मस्त कोथिंबीर घातल्यानंतर सोनेरी रंगावरती खोबरं झालेलं आहे. आता ते गॅस बंद करून थंड करण्यासाठी ठेवून दिले. आता बघा इथे वांगं जे आहे 4 भागामध्ये कट करून घेतलेले, भरलेलं वांगं आहे त्यामुळे अर्थातच अख्खं वांगं कट करून घ्यायचं आणि त्याचे 4 भाग करायचे. प्रत्येक वांग्याची फोड अशी फोडून बघायची हाताने, जेणेकरून वांगं किडकं असेल, खराब असेल तर ते आपल्याला पटकन कळेल. म्हणून प्रत्येक वांग्याची अशी 1-1 फोड फोडून बघायची. या प्रोसेसमुळे काय होतं, वांगं किडकं आहे की नाही हेही कळतं. आणि यामध्ये जेव्हा मसाला भरतो आपण तेव्हा तो आतपर्यंत व्यवस्थित मुरला जातो. आणि वांगे चिरल्यानंतर काय करायचे, पाण्यामध्ये ठेवायचे, असे वांगे चिरून घ्यायचे आणि पटकन पाण्यामध्ये ठेवायचे, म्हणजे ते पांढरे शुभ्र जसेच्या तसे राहतात आणि ते काळे पडत नाही. तर इथे मी सगळे वांगे चिरून पाण्यामध्ये ठेवलेत. पुढची प्रोसेस करूया. मसाला थंड झालेला आहे, आता मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आणि यामध्ये थोडंसं 1/2 चमचाभर मीठ घालायचे आणि मिक्सरला फिरवून याचं भरड काढून घ्यायची किंवा अशा पद्धतीने ते वाटून घ्यायचे. छान असा मसाला कोरडा तयार आहे. इथे आपण ओलं वाटण बनवायचं नाही आहे, यामध्ये पाणीसुद्धा घालायचं नाही आहे मिक्सरला फिरवत असताना. आता हे काढलं आहे बघा आपण इथे ताटामध्ये. यामध्ये आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचं 3 चमचे कूट घालायचे. पोहे खायच्या चमच्याने 3 चमचे कूट घेतलेलं आहे, साधारण 1/2 वाटी एवढं. आणि यामध्ये मोठा 1 चमचा धनेपूड घातली आहे, 1/2 चमचा लाल मिरची पावडर आणि 1/2 चमचा काळं तिखट घातलेलं आहे. आणि 1/2 चमचा मी इथे कांदा लसूण मसाला पण घातलेला आहे. थोडीशी हळद घालायची 1/2 चमचा आणि मीठ घालायची गरज नाही, कारण वाटण बनवत असताना मीठ घातलेलं आहे. चवीनुसारच मीठ घालायचं. मसाला हातानेच व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा. सगळे मसाले एकत्र व्यवस्थित मिसळले पाहिजे. यामध्ये मी पाणी अजिबात घातलं नाही, कारण कोथिंबिरीमुळे थोडंसं हे मसाला असा ओलसर झालेला आहे. आता आपण हा मसाला प्रत्येक वांग्यामध्ये भरून घेणार आहोत. पाण्यामधून वांगं जेव्हा काढतो तेव्हा लगेचच आपण यामध्ये मसाला भरून घ्यायचा. आणि सगळ्या वांग्यामध्ये सेम पद्धतीने असा मसाला पूर्ण भरून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण उरलेला जो मसाला आहे तो सुद्धा यूज करणार आहोत. तर सगळ्या वांग्यामध्ये आपण भरून घेऊया मसाला. थोडासा उरलेला आहे मसाला, तो आपण नंतर भाजीमध्ये वापरणार आहोत. आता आपण पुढची प्रोसेस करूया. पॅनमध्ये 4-5 चमचे मी तेल घेतलेलं आहे. यामध्ये थोडीशी मोहरी घालायची 1/2 चमचा. मोहरी तडतडली की मग नंतर यामध्ये जिरं घालायचं आहे. मसाला वांगा आहे त्यामुळे थोडंसं नॉर्मल भाजीपेक्षा जास्त तेल लागतं. कढीपत्ता घातला मी थोडासा, कढीपत्त्याचा छान फ्लेवर उतरतो भाजीमध्ये. आणि मग वांगे घालायचे. 1-1 वांगं छान असं तेलामध्ये सोडून घ्यायचं आणि नंतर यावरती ठेवायचं आहे झाकण. तरी ही फोडणी देतानाची जी प्रोसेस आहे ती मीडियम टू लो फ्लेमवर गॅस करूनच करायची.
तेल गरम झाल्यानंतर मग गॅस कमी करायचा. कधी पण तुम्ही नॉर्मल भाजीची फोडणी जरी घालत असाल तरीसुद्धा, म्हणजे फोडणी करपत नाही. मसालासुद्धा घातला आहे मी यामध्ये आणि आता झाकण ठेवायचं आणि 3-4 मिनिट आपण हे वांगं वाफेवर शिजवून घ्यायचे. छान असं वाफेवर एका बाजूने मस्त असं शिजलं जातं. परत झाकण काढल्यानंतर मग ती पलटी करून घ्यायची. 3 मिनिटानंतर झाकण काढलं मी आणि बघा इथे मसाल्यामध्ये वांगं छान असं शिजून निघालं एका बाजूनी खालच्या बाजूंनी. आणि आता आपण त्याला पलटी करून घेऊया, म्हणजे दुसऱ्या बाजूनीसुद्धा ते छान असं मऊसर होईल. आणि मग यावरती परत मी थोडंसं पाणी घातले, तर 1/2 ते 1/4 कपच पाणी घालायचं, म्हणजे आपल्याला सुकं वांगं करायचं आहे त्यामुळे पाणी जास्त घालायचं नाही. तर इथे बघा 1/2 कप पाणी घातल्यानंतर मी परत झाकण ठेवलं यावरती. मसाल्याच्या ताटामध्ये पाणी घातलेलं होतं त्यामुळे ते मसालेदार तुम्हाला दिसलं असेल. तर इथे मी आता झाकण ठेवलेलं काढतीये, 5 मिनिटानंतर झाकण काढतीये. मस्त असं वांगं शिजलेलं आहे, खूप छान झालेलं आहे आणि लो फ्लेमवरच शिजवून घ्यायचं. खूप जास्त काही करायची नाही, म्हणजे हे मसालेदार वांगं जे आहे त्यामध्ये टेस्ट येते आणि मसाल्यामध्ये वांगं शिजलेलं असल्यामुळे आतपर्यंत मसाला शिरला जातो आणि आतमध्ये जो मसाला आहे तर तोसुद्धा खूप छान वांग्यामध्ये मर्ज होतो, व्यवस्थित मिसळतो आणि मसालेदार वांगं खूप छान टेस्टी असं लागतं. तर इथे फोर्कच्या साह्याने तुम्ही चेक करून बघू शकता वांगं शिजलेलं आहे की नाही ते. खूप जास्त हे वांगं शिजवलं तर टेस्टी लागत नाही म्हणून मीडियम शिजवायचं. आणि बघा इथे मसालेदार वांगं तयार आहे, लगेच सर्व करूया. गरमागरम चपातीसोबत मस्त अशी वांग्याची भाजी करा, मसालेदार वांगं करा आणि नक्की खा. बनवल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगासुद्धा रेसिपी कशी झाली आहे हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लाईक नक्की करा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. रेसिपी पूर्ण पाहिलेली आहे त्याबद्दलसुद्धा तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. तुम्हाला अशा छान छान रेसिपी पाहायच्या असतील किंवा दुसऱ्या कुठल्या रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला आवडतील हे सुद्धा मला कमेंटमध्ये तुम्ही सुचवू शकता. चला मग पुन्हा भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये. थँक्यू.